नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज स्वागत करतो तुमचं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. आजचं मार्केट आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल. मोस्टली आपला बायस होता की आजचा व्हॅलेंटाईन बीअर सोबत आपल्याला भेटेल, परंतु इथे निफ्टीने बुल्स बरोबर बाजी मारली आहे. ते बुल्स थोडे आज बुलिश दिसले, कारण थोडं आज रिलायन्स पॉझिटिव्ह होता. रिलायन्सने आज मार्केटला तशा प्रमाणात तारून ठेवलं. पाहूया ऍक्च्युली काय कंडिशन्स बनतायत, आपली जी सूत्र होती त्याच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत का, आणि नक्कीच गो ॲज पर ट्रेंड या आपल्या स्ट्रॅटेजीनुसार उद्याचा ट्रेड काय बनणार हे आपण इन डिटेलमध्ये पाहूया. संपूर्ण व्हिडिओ पहा, आज खूप सारे इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये प्रयत्न करेल. सगळ्यात आधी सांगेल 17,929 क्लोजिंग आहे. 17,900 हा जो रेजिस्टन्स होता तो मोस्टली आज ब्रेक करून तो वरच्या दिशेने येतोय. म्हणजे तुम्ही जर पाहिला गेले तर मागच्या जवळपास एक 15 दिवसातून थोडा पुन्हा एकदा तो एक बाउन्स बॅक घेताना दिसतोय जोरदार. काल जी रॅली डाऊन साईडला दिली होती त्याचप्रमाणे आज एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवली आहे. म्हणजे वाईस वर्षा दोघीकडे पण सेम दिसतोय. मग इंट्राडे मध्ये काय बनणार होत्या याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन की ते जर पाहायला गेलं तर एका रेंजमध्ये तो ऑलरेडी खेळत होता आणि या रेंजमधून थोडा बाहेर येताना दिसतोय. मला असं वाटतं की उद्याचा जर विचार करायला गेलं तर दोन्ही साईडला पुढे उद्या एंट्री भेटेल, कारण उद्या मला वाटतं थोडा तो पुन्हा स्लो होऊ शकतो, कारण मे बी एक्सपायरीला आणखीन चांगली मुवमेंट मिळेल, कारण इथे बँक निफ्टी सपोर्टमध्ये येणं गरजेचं आहे. त्याचंही उत्तर मी तुम्हाला पुढे देईल. निफ्टीचा जर मी विचार करायला गेलं तर सांगेल की 17,900 खाली जर येताना पुन्हा दिसतोय तर तुम्हाला पुन्हा इथे पुट साईडचा विचार करायचा आहे, जेणेकरून 17,900 खाली 17,800 आपल्याला डाऊन साईड पॉसिबल आहे. ओके, इनकेस जर उद्या तो 17,960 चाल हाय क्रॉस करतोय पुन्हा एकदा तर तुम्हाला पुन्हा एकदा 17,960 वर 18,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 18,000 नंतर 18,110 आणि 18,200 हे दोन टप्पे आहेत, परंतु मला नाही वाटत की उद्या एकदम 200 पॉईंटची मुवमेंट वरच्या साईडला देईल. आत्ताच्या डेटानुसार तरी निफ्टी थोडा बुलिश होताना दिसतोय, परंतु टिकेल का नाही हे उद्या सूत्र मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या दोन्ही साईडला सांगितलंय. पाहूया ही जी आजची सस्टेनेबल रॅली आहे उद्या कितपर्यंत येतो. त्यासाठी मी तुम्हाला टेलिग्रामलाही अपडेट देणार आहे. टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. शंभुराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी नाव आपला चॅनल आहे, जिथे रोजच्या रोज अपडेट मिळतील. आता येतो मी पुन्हा एकदा बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर बँक निफ्टी पुन्हा तिच्या रेंजमधून अजूनही बाहेर पडलेली नाहीये. तुम्ही जर इथे पाहिला तर बँक निफ्टीला आणखीन एक छान रेजिस्टन्स आहे, तो तोडत नाहीये. 41,700 जोपर्यंत ब्रेक करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला आणखीन 200-300 पॉईंट मिळणार नाहीये. खालच्या लेवलला जर तुम्ही पाहायला गेले तर 41,200 आसपास एक सपोर्ट आहे, म्हणजे इथे जवळपास 400-500 पॉईंटचा रेंजबाउंड झोन अजूनही त्याने ब्रेक केलेला नाहीये. शॉर्ट ट्रेडरसाठी ठीक आहे, ज्यांना मोठी रॅली पाहिजे त्यांनी काय करायचं सांगतो मी तुम्हाला उद्याच्या याच्यामध्ये, जेणेकरून आपणाला मिळतील उद्याच्या रॅली. आता हे जो मी पाहिला तर हा बँक निफ्टीचा छोटी 15 मिनिटाची टाइम फ्रेम इथे मी तुम्हाला लावून दाखवतोय. इथे जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये तुम्ही पहा की पूर्ण एका रेंजमध्येच आहे. या रेंजला थोडा क्रॉस करायच्या प्रयत्नात आहे आणि पूर्णपणे जर याचा विचार केला तर या रेंजचा मला असं वाटतं की आणखीन याच्यामध्ये वाटत नाही कुठल्याही कंडिशन्समध्ये. ओके, थोडं जास्त छान प्रकारे म्हणजे काय तर हा रेंजचा बॉक्स जो आहे जो 41,700 नोट डाऊन करून ठेवा. 41,700 वर जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीच्या कॉलमध्ये उद्या बसायचं नाहीये. आणि जर खाली जर तुम्हाला दिसतोय 41,000 सकाळी जर 41,550 ब्रेक करतोय तर पुन्हा तो 41,200 दिशेने यायचा प्रयत्न करेल डाऊन साईड. बँक निफ्टीला आत्ता 41,200 स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि 41,700 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 41,700 जर उद्या तुटला तर 41,700 वर 42,000 आणि प्लस त्याच्यावरती आपल्याला जवळपास 42,350 अपसाईड रॅली पॉसिबल आहे. तर मित्रांनो, हे होत्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स. याचा फक्त आपल्याला स्ट्रॉंग पद्धतीने वापर करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला छान प्रकारे ट्रेड घेता येणार आहेत. याच्यानंतर आपण काही स्टॉक्सही चर्चा करू. जर तुम्हाला ट्रेड घ्यायचा तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल तुमचे अनालिसिस करण्यासाठी. याच्यामधला पहिला स्टॉक्स मी तुम्हाला सांगेल की APL अपोलो ट्यूब्स लिमिटेड. नोट डाऊन करा, APL अपोलो ट्यूब्स लिमिटेड हा स्क्रिप्ट आहे. पुन्हा याच्यामध्ये आम्हाला ब्रेकआउट दिसतोय 1217.60 क्लोजिंग याचं. 1220 वर मला वाटतं की तुम्ही पुन्हा याच्यामध्ये तेजीचा विचार करा, जेणेकरून 1229-1236 अपसाईड रॅली दाखवू शकतो. यानंतर ना 2 नंबरची स्क्रिप्ट असेल फिनोलेक्स केबल्स लिमिटेड. फिनोलेक्स केबल्स मध्ये आम्हाला छान ब्रेकआउट दिसतोय. याच्यामध्ये थोडं असं वाटतं की पहिल्या सत्रामध्ये थोडा टाइमपास करेल, परंतु त्यानंतर कदाचित जर गॅप अप देतोय तर 597.80 आजचं क्लोजिंग आहे.
601 च्या वर तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा अपसाइड रॅली भेटू शकते. 601 च्या वर 616 पर्यंत याच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे वर जाण्याची. तर याच्यावरही लक्ष ठेवा. जर मार्केट ट्रेंड उद्या बुलिश राहतोय तर, इन केस मार्केट बिअरिश राहते पडते तर त्यांच्यासाठी इथे स्क्रिप्ट असेल प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड. प्राज इंडस्ट्रीज मध्ये मला असं वाटतंय की पुन्हा बऱ्याच दिवसातून तो त्याचा सपोर्ट ब्रेक करतोय. 362.50 क्लोजिंग आहे. 362 च्या खाली सेलर्स ऍक्टिवेट होतील. 360 आणि 354 पर्यंत आपल्याला डाउनसाइड भेटू शकते. तर याच्यावर लक्ष ठेवा जर मार्केट बेअरिश सेंटिमेंट राहतोय, किंवा कदाचित हा पण तुम्हाला सकाळी सकाळी निगेटिव्ह दाखवू शकतो. 4 नंबरचा स्क्रिप्ट आहे याच्यामध्ये सीएट लिमिटेड, जो टायर इंडस्ट्री मधला आहे. याच्यामध्ये पुन्हा एकदा सेलर्स ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत. 1497.60 चा क्लोजिंग आहे. 1494 च्या खाली जोरदार डाऊनसाइड मिळेल. 1475 आणि 1465 या लेवल पर्यंत आपल्याला खालच्या रॅली मिळू शकतात. परंतु चारही स्टॉक एज अनालिसिस पार्ट आहेत. तुम्ही यांचं प्रॉपर अनालिसिस करा. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये ते सांगा. बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की आम्हाला फिन निफ्टी मध्ये अपडेट्स पाहिजेत. तुमच्यापैकी किती जण फिन निफ्टी मध्ये ट्रेड करतात? जर 40 पेक्षा जास्त फिन निफ्टीवर कमेंट आल्या तर लवकरच आम्ही तुम्हाला सोमवारी स्पेशल फिन निफ्टीचा अपडेट द्यायचा प्रयत्न करूया. तसेच जितक्या जास्त कमेंट आम्ही डेली अपडेटमध्ये फिन निफ्टीला ऍड करू. कारण तुम्ही जर जास्त प्रमाणात ट्रेड करताय तर इंटरेस्टेड लोकांनी खाली फिन निफ्टी असा मेसेज करायचा आहे. आणि ज्यांनाही स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी आमचा नंबर 88 282 90 90 याला संपर्क साधा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे लिंक दिलेले आहेत आम्हाला जॉईन करण्यासाठी. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला एका शब्दामध्ये आम्हाला सांगू शकता. थांबूया इथे, पुन्हा भेटेल उद्या संध्याकाळी 6 वाजता पोस्ट मार्केट रिपोर्टसह. धन्यवाद.